विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 8.2 यामधील पहिला प्रश्न आपण पाहिला. आता आपण प्रश्न क्रमांक 2 किमती काढा हा प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे 5 sin 30° + 3 tan 45°. आपल्याला ह्या उदाहरणांमध्ये साईन 30° आणि टॅन 45° ह्याच्या किमती टाकायच्या आहे आणि उदाहरण सोडवायचं आहे. बरोबर 5 sin 30° किंमत आहे 1/2 + 3, टॅन 45° किंमत आहे 1. ह्या दोघांचा गुणाकार केला बरोबर 5/2 + 3. या दोघांची बेरीज करताना 5/6/2 म्हणजेच 11/2 याचं उत्तर आलंय 11/2. त्यानंतर मी उदाहरण क्रमांक 6 घेतलंय. cos 60° × cos 30° × sin 60° × sin 30°. त्यामध्ये सुद्धा आपल्याला किमती टाकायच्या आहेत. cos 60° ची किंमत आहे 1/2 × cos 30° ची किंमत आहे 3/2 × sin 60° ची किंमत आहे 3/2 × sin 30° ची किंमत आहे 1/2. या दोन्ही पदांचा गुणाकार केला तर 3/4 अधिक या दोघांचा गुणाकार केला तर 3/4 या दोघांची बेरीज केली 2/3/4 याला संक्षिप्त रूप दिलं उत्तर आलंय 3/2. तर अशाच पद्धतीने प्रश्न क्रमांक 2 मधील दुसरं उदाहरण, तिसरं उदाहरण, चौथं उदाहरण आणि पाचवं उदाहरण तुम्ही आपल्या शिक्षकाच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न करा.